नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12th सायन्स याचा मॅथ्स पार्ट 1 याचा फर्स्ट चॅप्टर पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. हे आहे तुमचं ई बुक, जे तुम्ही ई भारती वेबसाईटवरनं फ्रीली डाउनलोड करू शकता. तर याच्यामध्ये पहिला चॅप्टर आहे मॅथमॅटिकल लॉजिक, दुसरा आहे मॅट्रायसेस, तिसरा आहे ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन्स, चौथा आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स, त्यानंतर पाचवा आहे व्हेक्टर्स, सहावा आहे लाईन अँड प्लेन, सातवा आहे लास्ट लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम्स. चला तर मग या सात चॅप्टर मधला हा पहिला चॅप्टर आपण आज पाहणार आहोत, मॅथमॅटिकल लॉजिक. तर सुरू करूया. चॅप्टरचं नाव आहे मॅथमॅटिकल लॉजिक. तर यामध्ये आपण पाहणार आहोत स्टेटमेंट म्हणजे काय, त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू काय आहेत, लॉजिकल कनेक्टिव्ज, कंपाऊंड स्टेटमेंट्स, ट्रूथ टेबल कसे लिहायचे, त्यानंतर लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे काय, ट्रूथ टेबल लिहिल्यानंतर त्याचं कन्क्लुजन की तो टॉटॉलॉजी आहे का कॉन्ट्रॅडिक्शन आहे का कंटिजन्सी आहे, त्यानंतर काही टर्म्स क्वांटिफायर्स, क्वांटिफाईड स्टेटमेंट्स, ड्युअलिटी आणि लास्ट ऍप्लिकेशन्स. सो लेट स्टार्ट. तर पहिला पॉइंट स्टेटमेंट. स्टेटमेंट म्हणजे काय, की स्टेटमेंट म्हणजे असं वाक्य की त्याची व्हॅल्यू ही ट्रू असते किंवा फॉल्स असते, आयदर ती असते टी किंवा फॉल्स असते, बट नॉट बोथ, की दोन्ही पण नसेल त्याची व्हॅल्यू. सपोज एखादं स्टेटमेंट असेल तर त्याला आपण स्मॉल कॅरेक्टर्सने डिनोट करतो. फॉर एक्झाम्पल पी क्यू आर, असं कोणत्याही स्टेटमेंटला आपण वेगवेगळे नावं देऊ शकतो. मग जर एखादं आपण स्टेटमेंट म्हटलं तर त्याची एकतर व्हॅल्यू असेल ट्रू म्हणजेच कॅपिटल टी, किंवा ते स्टेटमेंट असेल फॉल्स म्हणजे कॅपिटल एफ. सो गेटिंग ऑल ऑफ यू, ही स्टेटमेंट म्हणजे काय, की त्याची व्हॅल्यू असेल ट्रू किंवा फॉल्स पण दोन्ही पण नसेल. एक्झाम्पल्स दिले त्याच्यामध्ये, पहिलं एक्झाम्पल आहे सन रायझेस इन द ईस्ट, तर याची व्हॅल्यू आहे ट्रू, त्याच्यामुळे हे स्टेटमेंट आहे. 5 × 2 = 11, नाही 5 × 2 = 10 आहे, म्हणजे फॉल्स आहे त्याची व्हॅल्यू, पण ते स्टेटमेंट आहे कारण त्याची व्हॅल्यू फॉल्स आहे. Every triangle has 3 sides, so its value is true. So this is also a statement. Mumbai is the capital of Maharashtra. So this is the true, this is the statement. So like this, there are a lot of examples are given. Every equilateral triangle is an इक्विअँग्युलर ट्रायंगल. सपोज असा एक ट्रायंगल आहे, त्याच्या तिन्ही साइड्स इक्वल आहेत, मग त्यांचे अँगल्स पण सेम येतील, मग याची ट्रू व्हॅल्यू आहे टी आणि दिस इज अ स्टेटमेंट. अ नॅचरल नंबर इज अन इंटीजर, तर आपल्याला माहिती आहे नॅचरल नंबर 1 पासून स्टार्ट होतात, 1, 2, ... तर ते इंटीजर आहेत, ट्रू आणि स्टेटमेंट आहे.
प्लीज गिव युअर पेन. या स्टेटमेंट वरून ना आपल्याला कळत नाहीये की कोणाचा पेन आणि कोण मागतंय ते. तर त्याच्यामुळं याची व्हॅल्यू आपल्याला काहीच कळत नाही, ट्रू आहे की फॉल्स आहे. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट नाहीये. व्हॉट इज युअर नेम सेकंड, की याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलंच नाही की कोण कोणाला क्वेश्चन विचारतंय, कोणाचं नाव विचारलंय, मग ते नाव त्याने सांगितलं ते करेक्ट असेल की नाही. सो दिस इज नॉट अ स्टेटमेंट. सो हे सगळे आर्ट आहेत, ते स्टेटमेंट नाहीयेत. हाऊ आर यू, कोण कुणाला विचारते ते माहित नाहीये. कुणाला विचारले आपण, डू यू लाईक टू प्ले टेनिस. सो लाईक दिस, दीज आर नॉट स्टेटमेंट, कारण याला आपल्याला माहित नाही की याचं व्हॅल्यू ट्रू आहे का फॉल्स आहे का दोन्ही पण आहे. यात त्यांनी नोट दिली की इंट्रोगेटिव्ह स्टेटमेंट, एक्सप्लेनेटरी स्टेटमेंट, कमांड, ऑर्डर, रिक्वेस्ट, सजेशन हे स्टेटमेंट नाही आहेत, कारण त्याचे आपल्याला व्हॅल्यू माहित नाहीये किती ट्रू आहे और फॉल्स. ओके, कळलं सगळ्यांना स्टेटमेंट म्हणजे काय. आणि जे ओपन स्टेटमेंट आहेत, ओपन सेंटेन्स, ते स्टेटमेंट नाही आहेत. फॉर एक्झाम्पल, मॅथमॅटिक्स इन अँड इंटरेस्टिंग सब्जेक्ट, हे ओपन स्टेटमेंट आहे. सगळ्यांनाच मॅथ्स आवडेल असं नाही, काहींना आवडेल काहींना आवडणार पण नाही. मग याचे दोन्ही आन्सर येऊ शकतात, ट्रू किंवा फॉल्स. और त्याच्यामुळे हे स्टेटमेंट नाही आहे. इट इज अँड ब्लॅक कलर, कोणता कलर, कशाला उद्देशून म्हणतोय तो. तर त्याच्यामुळे याचं व्हॅल्यू ट्रू असू शकते किंवा फॉल्स असू शकते किंवा दोन्ही पण असू शकते, माहित नाही आपल्याला. सो दिस इज नॉट अ स्टेटमेंट. समजले. ही एक एक्झरसाइज आहे, यामध्ये फाइंड आउट करायचं की कोणकोणते स्टेटमेंट आहेत आणि कोणकोणते नाही आहेत ते. 6 × 4 = 25. तर त्याची व्हॅल्यू येते 24, म्हणजे याची व्हॅल्यू आहे फॉल्स, पण हे स्टेटमेंट आहे. x + 6 = 9. मग यामध्ये एक्सच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू येऊ शकतात, त्याच्यावरून आपण ठरवणार की ते स्टेटमेंट आहे की नाही. इथे त्याचे आन्सर दिलेले सगळ्याचे, तर ते तुम्ही एकदा क्रॉस चेक करू शकता. त्यानंतर दोन स्टेटमेंट कनेक्ट करण्यासाठी आपण लॉजिकल कनेक्टिव्ह यूज करतो. मग कोणकोणते आहेत लॉजिकल कनेक्टिव्ह? तर लॉजिकल कनेक्टिव्हचे वेगवेगळे टाइप्स आहेत. तर त्यातला पहिला आहे कंजंक्शन. कंजंक्शन, कंजंक्शन म्हणजे काय? कंजंक्शन म्हणजे आपण दोन स्टेटमेंट हे अँड ने कंबाईन करतो. अँड म्हणजे आपण एक पी असेल आणि एक क्यू असेल, तर जेव्हा त्यांना कंबाईन करतो तेव्हा म्हणणार आपण पी अँड क्यू. तर ते लिहिण्यासाठी सिम्बॉल आहे टोपी सारखा, पी अँड क्यू. मग सपोज जर दोन स्टेटमेंट असतील, तर पी एक स्टेटमेंट आहे आणि क्यू एक स्टेटमेंट आहे, तर त्याच्या पॉसिबिलिटी येतात 1, 2, 3, 4. ही पहिली पॉसिबिलिटी जी काय, की दोन्ही पण ट्रू असतील. दुसरं, पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स असेल. तिसरं, पहिलं फॉल्स आणि दुसरं ट्रू आणि शेवटचं दोन्ही पण फॉल्स. हे लिहायचं कसं? आपण पी हा कॉलम लिहिणार आणि स्टार्टिंगला लिहिणार टी टी एफ एफ, आणि क्यू हा कॉलम लिहिणार आणि लिहिणार टी एफ टी एफ. याद आले 4 पॉसिबिलिटीज दोन स्टेटमेंटच्या, आणि त्याचं आउटपुट कंजंक्शन पी अँड क्यू, त्याचं आउटपुट जर दोन्ही पण ट्रू असेल तर त्याचं आउटपुट येतं ट्रू, अदरवाईज फॉल्स. मग दोन्हीकडे ट्रू कुठे आहे? इथे. मग त्याचं आउटपुट आलं ट्रू,
बाकीच्या ठिकाणी फॉल्स फॉल्स फॉल्स. समजलं का कंजंक्शन आपण कसं सॉल्व्ह करतो ते? त्याची फक्त डेफिनेशन लक्षात ठेवायची, दोन्हीकडे जर ट्रू असेल तर आउटपुट फॉल्स, नाहीतर बाकीकडे सगळीकडे फॉल्स. तर दुसरं लॉजिकल ऑपरेशन आहे त्याला आपण म्हणणार डिसजंक्शन किंवा ऑर ऑपरेशन. डिसजंक्शन किंवा ऑर ऑपरेशन पी ऑर क्यू, त्याचा सिम्बॉल कंजंक्शनच्या उलटा आहे. आणि मग त्याचं आउटपुट कसं आलंय? तेच दोन स्टेटमेंट घेतले पी आणि क्यू, त्याच्या चार पॉसिबिलिटीज आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं. आणि त्याची डेफिनेशन काय आहे की दोन्ही जर फॉल्स असतील तर त्याचं आउटपुट येईल फॉल्स, अदरवाईज ट्रू ट्रू ट्रू. ओके, इथे दिले त्याचे डेफिनेशन की डिसजंक्शन हे फॉल्स येतं जर दोन्ही पण फॉल्स असतील तर, आणि कंजंक्शन जेव्हा जर दोन्ही ट्रू असतील तर त्याचं आउटपुट ट्रू, अदरवाइज फॉल्स. तर हा टेबल आपण लक्षात ठेवूया. त्यानंतर तिसरं आहे कंडिशनल स्टेटमेंट्स. कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे आपण त्यांना इफ देन स्टेटमेंट पण म्हणू शकतो. त्याला दाखवण्यासाठी एक सिंगल एरो किंवा अशा प्रकारचा एरो आपण यूज करू शकतो. तर पी कंडिशनल क्यू याची डेफिनेशन आहे, जर पहिला ट्रू आणि दुसरा जर फॉल्स असेल तर त्याचं आउटपुट येतं फॉल्स, अदरवाइज ट्रू. तर हे झालं कंडिशनल स्टेटमेंट, याला आपण म्हणतो इम्प्लिकेशन सुद्धा म्हणू शकतो. याची डेफिनेशन काय? जर पहिला जर ट्रू असेल आणि दुसरं स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर त्याचं आउटपुट येतं फॉल्स, अदरवाइज ट्रू. हे झालं तिसरं कनेक्टिव कंडिशनल. त्यानंतर नेक्स्ट फोर्थ टाइप आहे बाय कंडिशनल. याच्यामध्ये आपण दोन स्टेटमेंट हे या प्रकारच्या एरोने जोडतो बाय कंडिशनल. दोन्ही साईडने एरो आहेत किंवा डबल एरो, त्याला आपण इफ अँड ओनली इफ ही म्हणतो. मग याचा ट्रू टेबल कसा लक्षात ठेवायचा? तर याच्यामध्ये जर दोन्ही स्टेटमेंटचे व्हॅल्यू जर सेम असेल तर त्याचं आउटपुट येतं ट्रू, अदरवाइज फॉल्स. ओके, पी आणि क्यू च्या सेम व्हॅल्यू असतील तर आउटपुट येतं ट्रू, अदरवाइज फॉल्स. त्यानंतर लास्ट लास्ट कनेक्टिव्ह आहे निगेशन. निगेशन म्हणजे आपण त्याच्या उलट बनवतो. त्यासाठी जे सिम्बॉल आहे तो आहे टिल्ड, अशा प्रकारचा झोपलेला यस. मग जर पी स्टेटमेंट जर ट्रू असेल तर त्याचं निगेशन येतं फॉल्स,
आणि जर ओरिजिनल स्टेटमेंट असेल फॉल्स तर त्याचं निगेशन येतं ट्रू. आणि आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह, तसंच दोन निगेशन असतील तर ते निगेशन कॅन्सल होत आणि राहतो फक्त ओरिजिनल स्टेटमेंट. मी यामध्ये काही सॉल्ड एक्झाम्पल्स दिलेत, ते चेक करून घ्या, काही कळलं नसेल तर विचारा. होमवर्क साठी काय काय दिलेले आहेत. त्यानंतर लॉजिकल इक्विव्हॅलन्स. लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे काय, की जर दोन स्टेटमेंट आहेत आणि पहिल्याच आउटपुट आलं ए आणि दुसऱ्याचं आउटपुट आलं बी, तर त्यांना आपण इक्विव्हॅलंट कधी म्हणणार, की जर त्यांच्या व्हॅल्यूज जर सेम आल्यात. सपोज पहिल्यामध्ये आलं टी आणि एफ आणि दुसऱ्यामध्ये पण आउटपुट आलं टी आणि एफ, तर त्याला म्हणणार आपण लॉजिकली इक्विव्हॅलंट. मग त्याचे तीन टाइप्स आहेत, एक आहे टॉटोलॉजी, एक आहे कॉन्ट्रडिक्शन आणि तिसरा आहे कंटिजन्सी. मग कशाला आपण टॉटोलॉजी म्हणतो ते पाहूया. की टॉटोलॉजी की असं एक स्टेटमेंट ज्याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज ह्या टी असतील, तर त्याला आपण म्हणतो टॉटोलॉजी. फॉर एक्झाम्पल पी ऑर निगेशन पी, त्याचं आउटपुट पाहूया. एक पी स्टेटमेंट असेल तर ते काय असेल, एकच स्टेटमेंट आहे त्याच्यामुळे त्याची ट्रू व्हॅल्यू ट्रू आणि फॉल्स. निगेशन पी त्याच्या उलट, ट्रूचं फॉल्स आणि फॉल्सचं ट्रू. आणि त्यांच्या दोघांचं काय करायचं आपल्याला, ऑर ऑपरेशन. ऑरच स्टेटमेंट काय आहे, की दोन्ही जर फॉल्स असतील तर आउटपुट फॉल्स, अदरवाइज ट्रू. आता दोन्ही फॉल्स इथे कुठे नाही, ते इथे आहे. पहिलं आहे टी एफ म्हणजे त्याचं आउटपुट ट्रू आणि दुसरं एफ आणि टी त्याचं पण आउटपुट ट्रू. तर अशा प्रकारे दोन्ही आउटपुट ट्रू आले, त्याच्यामुळे हे टॉटोलॉजी आहे. लाच्या सगळ्या कॉलम मध्ये टीज आहेत, त्याच्यामुळे हे टॉटोलॉजी आहे. समजलंय. नेक्स्ट कॉन्ट्राडिक्शन, की या स्टेटमेंट मध्ये लास्टच्या सगळ्या व्हॅल्यू या फॉल्स असतात, त्याला आपण कॉन्ट्राडिक्शन म्हणतो. फॉर एक्झाम्पल पी अँड निगेशन पी, तर पी च काय येईल, पॉसिबिलिटीज ट्रू किंवा फॉल्स. निगेशन पी ट्रू च फॉल्स आणि फॉल्स ट्रू. त्यांचं कंजंक्शन करायचं आहे, अँड ऑपरेशन. अँड ऑपरेशन मध्ये मला आपल्याला माहिती आहे दोन्ही जर ट्रू असतील तर आउटपुट ट्रू, अदरवाइज फॉल्स. तर इथे पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे, आउटपुट फॉल्स. पहिलं फॉल्स दुसरं ट्रू, आउटपुट फॉल्स. तर लास्टला आपण पाहतो की सगळ्या एफ आहेत, त्याच्यामुळे हे आहे कॉन्ट्रडिक्शन. समजलं. कंटिजन्सी. कंटिजन्सी म्हणजे काय, की ते टॉटोलॉजी पण नाहीये आणि ते कॉन्ट्रडिक्शन पण नाहीये, म्हणजे त्याच्यामध्ये मिक्स असेल, काही ट्रू असेल आणि काही फॉल्स असेल. खालचं एक्झाम्पल पाहूया आपण. इथे दिलंय पी अँड क्यू, तर इथे दोन स्टेटमेंट आहेत पी अँड क्यू, हे कंटिजन्सी आहे. तर इथे पहा, पी म्हटलं आणि दोन स्टेटमेंट म्हटलं की त्याचे चार पॉसिबिलिटीज येतात, टी 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 एफ एफ टी आणि एफ एफ. आणि याचं अँड ऑपरेशन पी अँड क्यू, त्याच डेफिनेशन काय, दोन्ही जर ट्रू असतील तर आउटपुट ट्रू, अदरवाइज फॉल्स. मी याच्यामध्ये पाहिलं की एक ट्रू आहे तीन फॉल्स आहेत, तर ते आहे कॉन्टिजन्सी. समजलंय. मिक्स. त्यानंतर परत रिवाइज केले पुढचे कनेक्टिव्स, की हे आहे पहिला कंजंक्शन म्हणजे अँड ऑपरेशन, हे आहे ऑर ऑपरेशन. ऑर मध्ये
जर दोन्ही फॉल्स असतील पी आणि क्यू तर त्याचं आउटपुट येतं फॉल्स, अदरवाइज ट्रू. इथे इफ देन मध्ये की जर पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल आणि दुसरं फॉल्स असेल तर त्याचं आउटपुट येतं फॉल्स, अदरवाइज ट्रू. समजले? पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स असेल तर आउटपुट फॉल्स, नाहीतर ट्रू. लास्ट बाय कंडिशनल त्याला म्हणतो आपण, इफ अँड ओनली इफ. तर याच्यामध्ये जर पहिल्या दोन्ही स्टेटमेंटचे व्हॅल्यू जर सेम असतील तर आउटपुट येतं ट्रू. तर इथे आहे टी टी, त्याचं आउटपुट आलं ट्रू. खाली आलं एफ एफ, त्याचं आउटपुट आलं ट्रू, अदरवाइज फॉल्स. तर अशा प्रकारे आपण हा टेबल रिमेंबर करू शकतो, लक्षात ठेवू शकतो पूर्ण. त्यानंतर जेव्हा आपल्याला एखादं स्टेटमेंट दिलं असेल आणि त्यात मल्टिपल कनेक्टिव्ह असतील तर कोणत्या याला प्रायोरिटी द्यायची, त्यासाठी त्यांनी रूल दिलाय. अगोदर करायचं निगेशन, नंतर करायचं डिसजंक्शन, नंतर कंजंक्शन, नंतर कंडिशनल आणि नंतर बाय कंडिशनल. अशा प्रकारे आपण प्रायोरिटी देतो. यस. तर इथे सांगितलंय की ट्रूथ टेबल ड्रॉ करा. मग ट्रूथ टेबल कसे ड्रॉ करायचे ते पाहूया. तर इथे पहिल्याच सॉल्व करून दिलंय आपण, चेक करूया कसं सॉल्व्ह केलंय ते. तर याच्यामध्ये किती स्टेटमेंट आहेत ते चेक करूया. पी आहे, क्यू आहे आणि पी आहे, म्हणजे दोन स्टेटमेंट आहेत, हे पहिलं आणि हे दुसरं. त्याच्या चार पॉसिबिलिटीज माहित आहेत आपल्याला. अगोदर लिहितो आपण टी टी एफ एफ आणि टी एफ टी एफ, म्हणजे ह्याच्या चार पॉसिबिलिटीज. पहिलं ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू आणि फॉल्स फॉल्स. मग अगोदर आपण ब्रॅकेट मधलं सॉल्व्ह करूया. क्यू कंडिशनल पी, ते अगोदर लिहिलं तिसरा कॉलम. याच्यामध्ये क्यू अगोदर बघायचा आणि नंतर पी पाहायचा आहे. तर आपल्याला कंडिशनलची स्टेटमेंट माहिती आहे, जर पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स असेल तर आउटपुट फॉल्स येतात. पहिलं ट्रू म्हणजे हा पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स, तर याचं आउटपुट येईल फॉल्स, बाकी सगळे ट्रू. काही डाऊट? ओके. नेक्स्ट आता याला कंबाईन करूया. पी कंडिशनल तो ब्रॅकेट हे आपल्याला मिळालेलं आहे, म्हणजे फोर्थ कॉलम. तर आपल्याला माहिती आहे की कंडिशनल मध्ये पहिलं ट्रू आणि दुसरं जर फॉल्स असेल तर आउटपुट फॉल्स येतं. मग इथे चेक करूया की पी आपल्याला पाहायचा आहे कॉलम पहिला आणि तिसरा. तर त्याच्यामध्ये पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स कोणतं आहे का? नाहीये, म्हणजे त्यात फॉल्स कोणतंच नाही, त्याच्यामुळे सगळे आले ट्रू 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 ट्रू. समजलंय? नेक्स्ट या स्टेटमेंट मध्ये पण दोनच स्टेटमेंट आहेत, पी आणि क्यू. त्याचे चार पॉसिबिलिटीज टी 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 एफ एफ टी आणि एफ एफ. त्यात निगेशन आहे, त्या अगोदर निगेशन फाइंड आउट करूया. निगेशन पी तर ते येईल एफ एफ टी एफ टी टी, कारण टी टी एफ एफ आहे ना, त्याचं ऑपोजिट काय येईल फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. नंतर आपल्याला पहिल्या ब्रॅकेट मधलं सॉल्व करावं लागेल. निगेशन पी अँड क्यू, अँड नाही हा ऑर आहे. तर ऑरचं काय असतं, दोन्ही जर एफ असतील तर त्याचं आउटपुट फॉल्स. दोन्ही एफ कुठे आहेत? इथे आहेत दोन्ही एफ, निगेशन पी आणि क्यू. तर त्याचं आउटपुट आलं एफ, अदरवाइज ट्रू. समजलं? नेक्स्ट हा ब्रॅकेट पी अँड क्यू. तर पी अँड क्यूचा रूल माहिती आहे आपल्याला काय आहे. जर दोन्ही जर ट्रू असेल तर आउटपुट ट्रू, अदरवाइज फॉल्स. आणि याच निगेशन टीचा होईल एफ आणि एफ चे टीच. आणि या दोघांचं काय करायचं? बाय कंडिशनल. बाय कंडिशनल कोणाचं करायचं आपल्याला? कॉलम नंबर फोर आणि कॉलम नंबर सिक्स.
तर बाय कंडिशनलचा रूल माहिती आहे, दोन्ही जर सेम असेल तर आउटपुट ट्रू, अदरवाइज फॉल्स. तर दोन्ही सेम कुठे आहे? इथे आणि तिसऱ्या आणि चौथ्या ठिकाणी, म्हणजे तिथे आलं ट्रू, अदरवाइज फॉल्स. समजलंय? अशा प्रकारे आपण ट्रूथ टेबल सॉल्व करू शकतो. लास्ट अशा प्रकारे सॉल्व करून दिलेले आहेत ते. हे आपण रेफर करू शकतो. आशा आहे की तुम्हाला हे समजलं असेल. तर आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करूया क्वांटिफायर्स आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.